सैनिक येथील पुरातन रामेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी सकाळपासून दर्शन घेतले पहाटे काकड आरती झाल्यानंतर शिवपिंडास अभिषेक घालण्यात आला सकाळपासूनच भाविकांनी या निमित्त केळी फराळाचे वाटप केले त्याचा लाभ परिसरातील भक्तांनी घेतला महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगतच्या गावातील अनेक भाविकांनी दर्शन घेतले येथील हे देवस्थान रामगया तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते स्कंद पुराणातील कृष्णा महात्म्य या ग्रंथामध्ये या देवस्थानाचा उल्लेख आढळतो या परिसरामधून प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मण यांनी आपल्या वनवास काळात केली आहे महर्षी व्यास व त्यांचे शिष्य यांनी या ठिकाणी तीर्थाटन केले आहे विशेष म्हणजे एकवीस वेळा पृथ्वी निक करणाऱ्या परशुरामांनी पापमुक्त होण्यासाठी याच ठिकाणी पिंडदान केल्याचा उल्लेख तीसव्या आणि एकतीसव्या अध्यायात आहे या गोष्टीचा पुरावा म्हणून माता सीतेने बनवलेले वाळूचे शिवलिंग व महर्षी व्यासांनी बनवलेले कामधेनू शिवलिंग आजही नदीकाठावरच्या या मंदिरात आहे त्यामुळे या मंदिरास धार्मिक व ऐतिहासिक महत्व आहे